मुंबई में महिला आयोग की बैठक आयोजित की गई थी, जिसके बाद एनसीपी नेता सुप्रिया सुले ने प्रतिक्रिया दी। साथ ही उन्होंने एनसीपी सुप्रीमो शरद पवार के तबीयत के बारे में भी जानकारी दी। मुंबई में महिला आयोग की बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में विभिन्न मुद्दों पर चर्चा की गई, जिस पर एनसीपी नेता सुप्रिया सुले ने जानकारी दी। साथ ही उन्होंने एनसीपी सुप्रीमो शरद पवार के तबीयत के संबंध में कहा कि फिलहाल वे सिल्वर ओक में हैं और आप सभी के प्रेम और आशीर्वाद से वे अच्छे हैं और वे अपना मनपसंद कार्य किताब पढ़ने का कार्य कर रहे हैं। वहीं उन्होंने मुंबई मनपा द्वारा लिए गए निर्णय की सराहना की। विधान भवन में महिला पुलिस और पुरुष पुलिस के लिए शौचालय नहीं था और अब विधान भवन में महिला पुलिस के लिए शौचालय निर्माण कार्य शुरू करने का निर्णय लिया गया। ईव्हीएम च्या ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणूक घ्याव्या, कारण की खरं मतदारांचं कौल दिसत नाहीये। काय प्रतिक्रिया आहे तुमची? कारण की काही चर्चा आहे ईव्हीएम कधी कधी हॅक पण होतात, संशय व्यक्त केलं। माझी चांगली सूचना आहे, मला असं वाटतं संजयजी जे म्हणले त्याचा विचार इलेक्शन कमिशननी करावा। काही महिला आयोगाचा कार्यक्रम आज होता, दुसरीकडे नाना पटोले यांच्या वक्तव्यांवरनं बराच गदारोळ, राजकीय गदारोळ सुरू आहे। महिला द्वेषी किंवा महिलांचा अपमान करणारी वक्तव्य त्यांच्याकडनं केली जात आहेत असा भाजपचा आरोप आहे, आणि काँग्रेसचा सुद्धा उलट आरोप भाजपवर तसाच आहे। कसं बघताय ह्या सगळ्या राजकीय गदारोळात? तर मी काय फारसं ह्याच्यावर बघत नाही, कारण आज देश आणि राज्यासमोर करोनाचं खूप मोठं संकट आहे। शाळा सुरू होत आहेत, मुलांच्या आणि पालकांच्या मनात संभ्रम आहे। आधी एक सूर असा होता की शाळा सुरूच करा, आता काही पालकांचं म्हणणं आहे की पाठवायचं नाही पाठवायचं। तर लसीकरणाचा जो मोठा उपक्रम केलेला आहे, त्यानंतर कॉलेजेस उघडत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आपल्या मतदारसंघांमध्ये प्रचंड कामं आणि जबाबदाऱ्या कोविडच्या काळात आहेत, आणि आता बजेट सेशनही सुरू होणार आहे, त्याच्यामुळे मी स्वतः तरी त्या तयारीच्या मागे आहे। ते सिल्वर ओकला त्यांच्या घरी आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळे आता ते मजेत आहेत। त्यांचा सगळ्यात त्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे वाचन आहे, त्याच्यामुळे कालपासून पुस्तकांचा धडाका चालू आहे। अशाच प्रकारची चर्चा आज व्यासपीठावर सुद्धा झाली की शरद पवारांना हा जो वेळ मिळाला आहे तर त्याचा खूप चांगला सदुपयोग त्या करतील, तुम्ही लेख आहात काय ते? आता तर असा जेव्हा त्यांना वेळ मिळतो, वाचन हे ते एरवी पण करतात, पण अशा वेळेस जास्ती होतं। आणि अर्थातच आजचा कार्यक्रम मिस करणं हे त्यांच्यासाठी खूप, त्यांना खूप खरं तर माहिती वाटलं, कारण हा खूप महत्त्वाचा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, एक निर्णय त्यांनी जवळपास 93 साली जो घेतला होता त्याच्यात एक मोठं सामाजिक परिवर्तन आपल्याला महाराष्ट्रात होताना दिसतंय, आणि या देशामध्ये पहिल्यांदा जो प्रयोग झाला तो आपल्या महाराष्ट्रात झाला त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे। पण अर्थातच त्यांनी जेव्हा घेतलेला तो एक मोठा निर्णय होता, आणि आज त्याची अंमलबजावणी होऊन हे सगळे कायदे होताना दिसत आहेत, त्याचा त्यांना अर्थातच आनंद आणि समाधान आहे। पण त्यांना या कार्यक्रमाला यायला आवडलं असतं, आणि आवडलं होतंच, पण त्यांना दुर्दैवाने येता आलं। निमित्ताने मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे मनपूर्वक आभार मानते, कारण त्या माननीय महापौरताई आणि कॉर्पोरेशनचे श्री चहल यांना मी मागच्याच आठवड्यात फोन केला होता आणि एक विनंती केली होती की विधानभवनच्या भागामध्ये महिला पोलीस आणि पुरुष पोलीस तिथे कुठलंच एक शौचालय नाही आहे, आणि त्यांनी निर्णय घेतलेला की विधानभवनमध्ये परमनंट एक चांगली सोय सगळ्याच महिला पोलिसांसाठी आणि तिथल्या सगळ्याच सपोर्ट स्टाफसाठी करणार आहेत, कारण का विधानभवनमध्ये पोलिसांना आज जायला परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे तिथल्या सगळ्याच सपोर्ट स्टाफला तिथे आयनॉक्स किंवा कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जावं लागतं किंवा ते टेम्पररी टॉयलेट जे करतात त्याच्याऐवजी तिथे एक व्यवस्थित परमनंट त्यांची पण सोय होईल आणि नागरिकांची पण सोय होईल असा बीएमसीने निर्णय घेतला। लव्ह यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।